अचानक सुट्ट्या आल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते आणि याच वेळेस काही सुरक्षा रक्षकांकडनं भाविकांना मारहाण झाल्याचा प्रकारही समोर आलेला आहे. या संदर्भात काही लोकांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे. मला फक्त एकच अपेक्षा आहे, तर मी असेल किंवा अन्य कोणी भाविक असेल, आम्ही इतक्या लांबून प्रवास करून येतो, 3-4 तास त्या लाईनीत उभं राहतो, आल्यानंतर आम्ही ते कुटुंबासोबत मार खायला आलो. तुम्ही असेल किंवा मी असेल, एक सामान्य माणूस कोणीही असेल, तो मंदिरात जर त्याच्या आई वडिलांसहित मारला ठोकला जात असेल तर कुठल्या ऑथॉरिटी खाली त्याला मारलं जाऊ शकतो. तर सांगितलं अरे हात लावू नको, तरी तो म्हणतो चल लावला बघ. त्याने पुन्हा धक्का दिला, बाहेर चल म्हणे मग सांगतो. आणि तिथून त्यांची सुरुवात झाली. बाहेर कोमरा ओलांडून बाहेर आलो नाही तर ते 4-5 गार तिथं लगेच येऊन धक्काबुक्की करायला लागले. नाना आधीच्या अधिकाऱ्यानं म्हणतो अरे तू थांब थोडंसा, अरे मारू नको, नेमकं काय आहे ते तरी सांग. लगेचच त्यांनी सुरूच केलं आणि मला धडक दिल्यानंतर मी एकदम खालीच गेली खायच्या सगळ्या पायऱ्या ओलांडून त्या जाळीवर, लोखंडाच्या जाळीवर आदळल्या गेल्या. चारधामचं तीर्थ चढवण्याची जी विनंती एका भाविकाने केली, त्यावेळी आतमध्ये पूजा चालू होती आणि तसं त्यांना सांगण्यात आलं, परंतु तरीही तो भाविक तिथून हलेना. त्यामुळे मंदिरातले कर्मचारी आणि भाविक यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली. त्यांना बाहेर काढत असताना त्या आजींना काहीतरी पाय आटकून त्या एका पायरीवर पडल्या आणि पुढील चौकशी आम्ही करत आहोत.